नमस्कार सर्व दहावीच्या विद्यार्थी मित्रांचं साठे पब्लिकेशन यूट्यूब चॅनलवर स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस अॅन्सर कशा पद्धतीनं लिहायचं आहे त्याबद्दलचं स्किल लर्न करून घ्यायचं आहे तर त्यासाठी दोन हजार एकोणीसपासनं बोर्डानं जे ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपरशीट आणलेले आहेत आणि म ॲक्टिव्हिटी बेस अँॲ ॲन्सरशीटसुद्धा मला लिहायची त्यांनी सूचना सांगितलेल्या आहेत तर त्या पद्धतीनं कशाप्रकारे ॲक्टिव्हिटी बेस सेन्सरशिप लिहायचं स्किल जे आहे ते तुम्हाला डेव्हलप करायचं आहे या पद्धतीचा आज आज डेमो राहणार आहे तर ही जी वेबसाईट आहे ही बाल भारती डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं हे पहिलंच ऑप्शन आहे क्वेश्चन पेपर या क्वेश्चन पेपरवर जायचं आहे आणि क्वेश्चन पेपर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या मीडियमचा पेपर पाहिजे आहे ते मीडियमचा पेपर ते जे सब्जेक्ट पाहिजे असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लिंक पुढे हे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकचं चित्र वगैरे पण दिसते हे जे तीन पेपर आहेत हे पार्ट वनचे आहेत आणि हे जे उरलेले तीन पेपर आहेत हे पार्ट टूचे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे की जर पेपर सेट डाउनलोड करायचा असेल तर या पेपरवर क्लिक करायचं आहे याच पेपरची मॉडेल ॲन्सर शीट पाहिजे असेल तर त्या मॉडेल ॲन्सर शीटवर क्लिक करायचं त्या, त्या, आहे त्याच्या विशेष म्हणजे सर्व विषयाचे तीन तीन सेट या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्व मीडियमचे सुद्धा हिंदी उर्दू मराठी इंग्लिश आणि इतरही जे काही मीडियम असतील त्या सर्व विषयाचे सर्व मीडियमचे सेट आणि मॉडेल ॲन्सर बोर्डानं उपलब्ध हे सर्व बोर्डाचे सर्व पेपर आहेत त्याच्यामुळे बोर्डाला नेमकं कोणत्या प्रश्नाचं उत्तर किती अपेक्षित आहे ते तुम्हाला याच्यातून शिकायचं आहे तर विद्यार्थी मित्रो हा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूचा पेपर तर या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे पहिलेच जे ते क्वेश्चन दिलेले आहे राईट द कोरोलेशन्स वगैरे तर त्याच्यावर तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला याच्यातो ॲन्सर दिलेला आहे हे बघा याचा ॲन्सर फक्त त्यांनी एवढंच लिहिलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी फक्त ॲन्सर लिहायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा ॲन्सर लिहि लिहिलं त्याच्यानंतर तुम्हाला फूड चेनवरची जी करेक्शन सिक्वेन्स आहे तो तुम्हाला करायचा सा सांगितलेला आहे तर तो तुम्हाला जेवढा दिलेला आहे तेवढंच लिहायचं आहे त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्समध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी काढलेली आहे दाखवलेली आहे तर ही सुद्धा हे बघायची हे हे त्याचं युरोकारो कार्योटिक हे त्याचा ॲन्सर आहे ते तिथं तुम्हाला नोट करायचं आहे नेक्स्टमध्ये बघा तुम्हाला आणखीन वन टू थ्री फोर याच्यामध्ये फक्त त्याचे अॅन्सर्स लिहायचे आहेत या ठिकाणी एवढं प्रश्नाचं ॲन्सर तुम्हाला लिहिण्याची गरज पूर्ण प्रश्न लिहिण्याची ॲन्सर टाकायचा आहे त्याचा नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यासमोर जो स्टेटमेंट वगैरे किंवा काय ते शब्द ॲक्च्युली नंबरच सांगितलेला आहे पण तुम्ही तुमचं ते अॅन्सर जे आहे ते पण नोट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला हे एक मार्कासाठी जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर दोनमध्ये हा या प्रश्नामध्ये खास करून बदल झालेला हा जो क्वेश्चन नंबर टूमध्ये आहे या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर ए आणि क्वेश्चन नंबर बी आलेला आहे तो क्वेश्चन नंबर ए हा सायंटिफिक रिजन आहे तर आपण जे साठे पब्लिकेशनच्या टेस्ट सिरीजमध्ये जे काही टेस्ट पाठवलेले आहेत मुलांना ग्रॅविटेशन आणि हेरिडिटी या दोन चॅप्टरवर सध्या आपण टेस्ट पाठवलेल्या आहेत तर त्या ते सगळ्या टेस्ट ह्या बोर्डाच्या पॅटर्ननुसार पाठवलेल्या आहेत त्याच्यामुळे बोर्ड सर्व मुलांनी त्या ते ज्या टेस्ट आहेत त्या युनिटवरचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे आणि काळजीपूर्वक त्या ते टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत आणि तो पेपर सेट जो आहे तो, तो माइंडमध्ये सेट करून ठेवायचा आहे की अशाच पद्धतीनं बोर्डाचा पेपर सेटचा जो ढाचा आहे किंवा ज्याचा डिझाईन आहे ती कशा पद्धतीनं राहणार आहे।, आहे तर ती सेम टू सेम ॲज इट इज आपण दिलेल्या टेस्टनुसार आहे कारण बोर्डाच्या पॅटर्ननुसारच आपण त्या टेस्ट डिझाईन काय केलेल्या आहेत तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो तर हे बघा याच्यात काही क्वेश्चन्स नंबर दिलेले आहेत तर क्वेश्चन नंबर दोनमध्ये पार्ट टूमध्ये मात्र थोडंसं थेरॉटिकली अँसर जास्त लिहाय लिहायला लिहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर पहिल्यामध्ये सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन इज ॲन इफेक्टिव्ह वे ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट जस्टिफाय द स्टेटमेंट तर तुम्हाला पॉल्युशनवर वरचं जे काही सॉल्व सोल्युशन द्यायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला स्टेटमेंट काही द्यायचं आहे तर ते साधारण असं एका दोन ओळीमध्ये होणार नाही त्याला चार पाच सहा ओळीमध्ये तुम्हाला ते लिहावेच लागतील पण त्याचीसुद्धा त्यांना पॉईंट टू पॉईंट द्यायचे आहेत पहा पॉईंट दिला आहे त्यांनी असा याला तुम्ही नंबर देऊ शकता किंवा अशा प्रकारे सिम्बॉल देऊ शकता पण त्यांना असं एक पॉईंट कंप्लीट झाल्यानंतर दुसरा पॉईंट कंप्लीट न करता त्याच्या खाली दुसरा घ्यायचा आहे त्याच्या खाली तिसरा घ्यायचा आहे त्याच्या खाली चौथा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमच्या प ॲन्सरिंगला जे क्लिअरिटी येते ते जो नीटनेटकेपणा नेटकेपणा येतो तो त्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो तर या स या दृष्टीने तुम्ही ते सर्व कवर करायचं आहे हे तुम्हाला इथं व्हॉट डू द सिम्बॉल इंडिकेट एक्सप्लेन अवर ओपिनियन अबाउट दिस सिंबॉल तर तुम्हाला ते सिंबॉल कशी संबंधित ते अँसरिंग लिहायचं आहे ओपिनियन वगैरे काय तर त्याच्यामध्ये तुम्ही हे अँसरिंग तुमचं लिहू शकता ही जी ॲडिक्शन आहे आणि मेंटल स्ट्रेस हे दोन या ठिकाणी तुम्हाला फॅक्टर ऑफ हार्मफुल हार्मफुल टू सोशल हेल्थ तर इनक्युरेबल डिसीज दिलेला आहे आणि तुम्हाला बाकीचे दोन तुम्हाला तुमच्या मनानं भरायचे आहेत तर ते सुद्धा भरू शकता तुम्ही त्याच्यावर तुम्हाला बा बघा असे दोन मुद्द्यातच त्यांनी त्यांचा ॲन्सर दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्ही डायग्राम कम्प्लीट पण करायचे आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तुम्हाला सात नंबरचा क्वेश्चन एक्सप्लेन द ब्रीफ सेन्सिटिव्ह इश्यू ऑफ जनरल पब्लिक अबाउट डिझास्टर तर डिझास्टर मॅनेजमेंटचे सध्या काही कोरोनाचं जे डिझास्टर चालू आहे तर जन एक्सप्लेन द ब्रीफ ऑफ द सेन्सिटिव्ह इश्यूज सेन्सिटिव्ह इश्यूबद्दल तुम्हाला काही जनरल पब्लिकचे काही आहे ते त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे तर का काय काय इश्यू होऊ शकतात लॉस ऑफ लाईफ होऊ शकते फायनान्शियल लॉस होऊ शकते कोरोनामुळे सध्या बऱ्याचशा लोकांचं डेथ झालेली आहे फायनान्शियली नुकसान झालेलं आहे इंजुरीज झालेलं आहे त्याच्यानंतर स्प्रेड ऑफ डिसीज सर्वत्र कोरोनाचा फैलाव झालेला आहे तर पोस्ट डिझास्टर रिहॅबिलिटेशन गव्हर्नमेंट कोरोना होऊन गेल्यानंतर गव्हर्मेंट काय मदत करते काय ॲक्टिव्हिटी आहेत बघू गव गव्हर्नमेंटच्या तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लॉस ऑफ तर त्याच्यामध्ये पू साधारण अशा सा प्रकारे पाच सात आठ ओळी म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की पार्ट टूमध्ये जे अँसर आहेत ते तुमचे थोडेसे लेंदी राहू शकतात चार पाच सहा ओळी सात ओळी आठ ओळी तर तुमचा प्रश्न बघून त्या प्रश्नाचे किती मार्क आहेत ते बघून तुम्हाला त्याच्यावरून अंदाज करायचा आहे त्याच्यानंतर ॲक्ट हे डायग्राम पण तुम्हाला कवर करायची आहे त्याच्यानंतर सर्वात प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे शेवटचा जो क्वेश्चन होते ते अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फोरमध्ये तुम्हाला ही डायग्राम कम्प्लीट करायला सांगितली होती दोन हजार एकोणीसला आणि एक असा डायग्राम बेसवर प्रश्न आला होता तर यावर्षी त्यांनी तो, या तो कंटिन्यू ठेवलेला आहे फक्त यातला एक थेरो एक प्रश्न थेरॉटिकली आहे ते थेरॉटिकलचेच प्रश्न लिहायचे आहे आणि एक प्रश्न मात्र तुम्हाला डायग्राम बेसिसवर दिला आहे म्हणजे यावर्षी तुम्हाला दोन हजार वीसला ड्रॉ अ डायग्राम ऑफ ह्युमन आय असा दिलेला आहे आणि त्याच्यावर काही छोटे मोठे प्रश्न दिलेले आहेत तर ते तुम्हाला नक्कीच कम्प्लीट क लर्निंग करून घ्यायचं आहे के के सब्जेक्टचं पहिले एक तीन तीन ती पेपर सेट आणि तीन तीन मॉडेल सेट डाउनलोड करून घ्यायचं आहे खास करून सायन्सचे फर्स्ट मॅथेमॅटिकचे आणि इंग्लिशचे आणि जर तुमची इच्छा असेल तर मराठी इतिहास वगैरे ज्या काही लँग्वेज आहे तुमच्या आणि अदर सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत ते सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता आता तुम्हाला ही वेबसाईट लक्षात ठेवायची आहे किंवा ही लिंक बा हे बा डायरेक्ट ई बाल भारती ई बाल भारती डॉट को डॉट इन स्लॅश क्वेश्चन डॅश पेपर्स स्लॅश असं जर तुम्ही टाईप केलं डायरेक्ट तर तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकता आणि यातला तुमचा जो विषय कोणता आहे मॅथ्स क्वेश्चन पेपर इंग्लिश तर मग ते तिथं क्लिक करून तुम्ही तिन्ही पेपर सेट पे पेपर डाउनलोड करून घ्यायचे सायन्स काय टेक्नॉलॉजी क्वेश्चन पेपर इन इंग्लिश तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता इंग्लिश इंग्लिशमध्ये फक्त विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की तुमची इंग्लिशची फर्स्ट लँग्वेज आहे का थर्ड लँग्वेज आहे तर जे विद्यार्थी सेमी इंग्लिशला आहे त्यांची थर्ड लँग्वेज असल्यामुळे त्यांनी थर्ड लँग्वेजचे पेपर डाउनलोड करायचे जे विद्यार्थी फुल इंग्लिशला आहे त्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे त्यांनी फर्स्ट पेपरचे पेपर सेट आणि मॉडेल यांचं डाउनलोड करायचे आणि हे सर्व गोष्टींचा अभ्यास करून तिन्ही पेपर सेट आणि तिने मॉडेल आन्सरचा अभ्यास करून स्वतःचं एक मत तयार करायचं आहे आप की आपल्याला एका मार्कासाठी किती ओळी लिहायची आहे दोन मार्कसाठी किती उत्तर अपेक्षित आहे तीन मार्कसाठी किती पार्ट वनमध्ये किती उत्तरं लिहायची अपेक्षित आहे पार्ट टूमध्ये तुम तुम्हाला पार्ट वनपेक्षा जास्त थेरॉटिकल आन्सर लिहिण्याची अपेक्षा आहे तर त्या दृष्टीनं तुम्ही ते सर्व स्किल जे आहे ते लर्न करून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रो आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की रिप्लाय करू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यामध्ये नक्कीच ॲक्टिव्हिटी शीट लिहिण्याचं स्किल डेव्हलप होईल अशी मला नक्की अपेक्षा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला नक्की शेअर करा आणि डायरेक्ट घरपोच नोट्स मिळण्यासाठी सायन्सचा आणि मॅ मॅथमॅटिकच्या तुम्ही नही साठ्या पब्लिकेशनच्या खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला घरपोच बाय पोस्ट पोस्टल पार्सलच्याद्वारे आम्ही तुम्हाला नोट्स पाठवू थँक्यू